आज आपल्या बीड जिल्ह्यामधल्या नगर पंचायतीचा जो निकाल लागलेला आहे आणि आपले जे सर्व नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांच्या कौतुकाच्या त्यांच्या सत्काराच्या या सोहळ्यामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण हे यश संपादन करू शकलो ते आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या सन्माननीय पंकजाताई मंचावर उपस्थित आमदार सन्माननीय सुरेशदास साहेब मंचावर उपस्थित आमदार नमिताताई मुंदडा मंचावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्रजी म्हस्के मोहनदादा प्रवक्ते रामभाऊ सर्व मंचस्थ पदाधिकारी कार्यकर्ते आजचे सर्व उत्सव मूर्ती नगरसेवक आणि सेविका आणि पत्रकार बंधू सर्वप्रथम तर मी निवडून आलेल्या सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करते. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देते. बोलण्यासारखं खूप आहे पण मला माहिती नाही की तुमची काय परिस्थिती आहे. आत्ता अक्षय भैयांनी बोलताना सांगितलं त्यांच्या अनुषंगाने की कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांनी नाश्ता केल्याशिवाय जायचं नाही. माझं तर जेवण राहिलेलं आहे त्यामुळे उपाशी पोटी फार काही मी तत्वज्ञानी देणार नाही. सर्वांना शुभेच्छा मी दिलेल्या आहेत. तुमच्या निवडून येण्याबद्दल आनंद आहेच आहे पण थोडस दुःख पण आहे मनात. तुम्ही विचाराल दुःख कशासाठी तर दुःख ह्याच्यासाठी की आपलं सरकार असताना निवडून आला असतात ना तर त्याचा आनंद वेगळाच होता. तेव्हा तुम्हाला हक्काने निधी मागता येईल. ताई ग्रामविकास मंत्री होत्या त्याच्यामुळे ग्रामीण भागात भरपूर निधी आला आणि शहरांसाठी सुद्धा ताईंनी खातं जरी मुख्यमंत्र्यांकडे असेल नगर विकासचं तरी शहरांसाठी सुद्धा ताईंनी मोठ्या प्रमाणात निधी दिला होता. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आता सरकार आपलं नाही राज्यात त्यामुळे आपल्याला करण्यासारखं काही नाही. एक हक्काचा खासदार आहे जिल्ह्यामध्ये पण खासदारांचाही खासदार निधी 2 वर्ष झाले करोनासाठी वर्ग झालेला आहे त्यामुळे ती सोय राहिलेली नाही. तेव्हा आपलं सरकार असताना जर तुम्ही निवडून आला असतात तर त्याचा आनंद जास्त वाटला असता. मग आता काय करायचंय. सध्या तिन्ही पक्षांचं मिळून सरकार कसं चाललेलं आहे त्यांचे काय कामं चाललेत कुठल्या नोकऱ्यांचा उल्लेख केला का दस्तऐवजांनी त्यांच्या भाषणामध्ये हे मला माहिती नाही. शिरूरमध्ये किती लोकांना नोकऱ्या लागल्या पण राज्यभरामध्ये आज एकही खात्याच्या परीक्षाही धड पार पडेना लोकांच्या नोकऱ्याही लागायला. त्यामुळे या राज्य सरकारविषयी बोलावं तेवढं कमी आहे आणि आजचा तो काही दिवस नाही. निवडणुकीच्या प्रचारात गेल्यावर लोकांचे उणे दुने काढता येतात. आता तुम्ही निवडून आलात ना त्यामुळे आता थोडं काहीतरी आपण ठेवलं पाहिजे रिझल्ट जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी. जोरदार भाषणं करायची आहेत फटकेबाजी करायची आहे टीका करायची सगळं करेल पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी ती आपल्या काळात मंजूर झाली होती. ती कामं पंकजाताईंच्या माध्यमातून आपल्याकडे आलेली आहेत आणि त्याचं श्रेय हे 100% आपलं आहे एवढं फक्त वाजवून तुम्ही तुमच्या वॉर्डामध्ये सांगायचं. बाकी तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. आणि एक नया पैशाचं काम या 2 वर्षामध्ये या राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये आलेलं नाही तरीही आपल्या कामाचं श्रेय घेण्याचं फक्त इथे काम चाललंय. लोकप्रतिनिधी ते जाऊन नारळ फोडून येतात आणि तो कुठला तरी फोटो एखादा व्हायरल करतात आणि म्हणतात आम्हीच हे रस्ते मंजूर करून आणलेले. ही तर गंमत मला कधी कळलेलीच नाही. सरकार आपलं आहे आणि आमदार कसे काय जाऊन नॅशनल हायवे मंजूर करून आणतात हे मला कधी कोडं उलगडलेलंच नाही. माझी तुम्हाला सगळ्यांना ही विनंती असं काही झालं की आपले कार्यकर्ते लगेच विचारतात काही तुम्ही पाठपुरावा केलेला असेल ना तुमचं पत्र टाका ना आम्हाला सोशल मीडियावर व्हायरल करायचं. हे बंद करा. आता सारखं तुम्ही देवाला परीक्षा नाही द्यायला लावू शकत की तेच देव आहेत म्हणून. जे दावे करायले आहेत की त्यांनी रस्ता मंजूर करून आणला आधी त्यांना त्यांचं पत्र दाखवायला सांगा. जर त्यांचं पत्र आपल्या पत्राच्या पूर्वीचं असेल तर मी त्यांचं अभिनंदन करेन. जर त्यांचं पत्र आपल्या पत्राचं नंतरचं असेल तर आपण जाऊन लोकांना दाखल देऊ. सारखं आपण आपला खरेपणा सिद्ध करायचा नाही. आता समोरच्यांना प्रश्न विचारा जेव्हा ते दावे करतात तेव्हा त्यांनी कुठून कामाची सुरुवात केलेली आहे हा प्रश्न त्यांना विचारा. कारण आज आपल्याला विजय मिळालेला आहे. विजयाची घोडदौड सुरू झाली आहे आणि हे इथे थांबणार नाही. निश्चितच येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपण मोठं यश संपादन करू. पण ही लढाई आज आपली इथे संपलेली नाहीये. तुमचा विजय ही सुरुवात आहे त्यामुळे आपण सर्वांनी कंबर कसून येणाऱ्या दिवसासाठी सुद्धा तयारीला लागलं पाहिजे. निवडून आल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करते आणि तुम्हाला तुमच्या पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा देते. मी जसं म्हटलं तसं बोलण्यासारखं खूप आहे पण योग्य वेळेवरती आपण योग्य वातावरणामध्ये त्या सगळ्या गोष्टींविषयी निश्चितच भाष्य करेन.
तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत इथं थांबते. धन्यवाद. जय हिंद. जय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.